माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पंचवीस तारखेला म्हणजेच गुरुवारी आहे गुरु पुष्यामृत योग आणि या दिवशी विशेष करून महिलांनी कोणत्या सेवा किंवा कोणते उपाय आवर्जून केले पाहिजेत ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे बघा अनेक ताई दादा म्हणत असतात की आम्ही भरपूर मेहनत करतो आहे आम्ही खूप कष्ट घेतोय पण आमच्या या कष्टाला कसलंच काहीच फळ मिळत नाही आहे आम्ही काय केलं आहे असं की देव आम्हाला कसलंच यश देत नाही आहे तर बघा काही असे दिवस असतात खास दिवस असतात जर या खास दिवशी आपण हे विशेष उपाय जर केले आणि विशेष करून आपल्या स्वतःच्या घरासाठी महिलांनी जर हे उपाय केले ना तर त्याचं फळ जे आहे ते खूप जास्त पटीने आपल्याला शीघ्र गतीने मिळत असतं बऱ्याच माणसांचा बऱ्या बऱ्याच लोकांचा बऱ्याच महिलांचा यावर विश्वास बसत नाही की हे केल्याने काय होणार आहे पण तुम्ही करायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला याच्यातली पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये झालेली निर्माण झालेली जाणवेल कारण काहीतरी वाईट करण्यापेक्षा किंवा का काहीही न करण्यापेक्षा काहीतरी चांगलं करून तुम्ही बघा या विशेष दिवशी तुम्हाला याचे पॉझिटिव्ह रिझल्ट किंवा एक प्रकारची सकारात्मकता तुमच्या घरामध्ये तुमच्या स्वतःमध्ये झालेली जाणवेल ज्यांचा विश्वास नाही आहे या गोष्टींवरती त्यांनी देखील या गोष्टी करून बघाव्यात गुरु गुरु जर, तर गुरुपुष्यामृत योगा दिवशी म्हणजेच गुरुवारी तुम्हाला विशेष करून महिलांना कोणत्या गोष्टी करायच्यात ते मी या व्हिडिओमध्ये सांगते बघा नक्कीच तुमच्या सगळ्या अडचणी समस्या तुम्हाला सुटताना दिसतील विशेष करून जर आर्थिक समस्या असतील तुम्हाला आर्थिक लाभ होत नसतील तर गुरुपुष्यामृत या दिवशी महिलांनी अवश्य आपल्या घरासाठी कुटुंबासाठी या गोष्टी नक्की कराव्यात नक्कीच तुम्हाला याचा आर्थिक लाभ जास्तीत जास्त झालेला जाणवेल आता पहिला उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे की एका भांड्यामध्ये थोडीशी हळद घ्या आणि या हळदीमध्ये तुम्हाला गंगाजल मिक्स करायचं आहे गंगाजल नसेल तर पाणी मिक्स केलं किंवा गुलाबजल मिक्स केलं तरी चालेल आता हे हळदीचं पाणी आपल्याला करायचं आहे आणि या हळदीच्या पाण्यामध्ये आपल्याकडे ज्या कवड्या असतात मग त्या तुमच्याकडे सात असू द्यात किंवा पाच असू द्यात किंवा तीन असू द्यात तर या सगळ्या कवड्या आपल्याला या हळदीच्या पाण्यामध्ये एक तास अशाच ठेवून द्यायच्यात आणि एक तासानंतर पुन्हा आपल्याला या ज्या कवड्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने बघा या कवड्या ज्या आहेत त्या आपण हळदीच्या पाण्यामध्ये तासभर ठेवलेल्या आणि त्या आम्ही काढून घेतल्यात आता हे हळदीचं पाणी काय करायचं तर ते तुळशीला तुम्ही वाहू शकता किंवा मग कोणत्याही झाडांना तुम्ही हे घालू शकता आता एक छोटीशी डिश किंवा वाटी घ्या त्यामध्ये तांदूळ भरा हळद कुंकू वाहून घ्या या तांदळांना कारण तांदूळ कधीच कोरेत ठेवू नयेत आणि पुन्हा आपल्याला या कवड्यांची स्थापना या तांदळावरती करायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये या ठेवायच्या आहेत धूपदीप या कवड्यांना दाखवून घ्या कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे गुरुपुष्यामृत या योगा दिवशी आपल्याला कवड्यांचं विशेष पूजन करायचं आहे आणि त्या हळदीच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत बघा हळदीच्या पाण्यामध्ये किंवा हळदीमध्ये अशा कवड्या भिजत ठेवल्याने किंवा तुमच्याकडे अशा कवड्या नसतील तर ष्यामृत या दिवशी तुम्ही कवड्यांची स्थापना तुमच्या देवघरामध्ये दे, अवश्य करू शकता चांगल्या प्रकारचा आर्थिक लाभ आपल्याला होऊ शकतो त्यामुळे गुरुपुष्यामृत दिवशी ही गोष्ट तुम्हाला आवर्जून करायची आहे आता पुढे बघूयात तुमच्या घरामध्ये जर कासव असेल मग ते काचेचं असेल म्हणजेच क्रिस्टल कासव असेल किंवा मग तांब्याचं असेल तर अशा पद्धतीने हे क्रिस्टल कासव म्हणजे काचेचे कासव एका डिशमध्ये ठेवायचे आहे आणि कासवाचे पाय पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी याच्यामध्ये होतायचे कासवाला अष्टगंध लावून घ्यायचं आहे म्हणजेच विधिवत कासवाचं हे पूजन करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने दूध दीप फुले वाहून घ्यायचे आहे गुरुपुष्यामृत या योगा दिवशी कासव जर तुमच्याकडे असेल तर अवश्य कासवाचं असं पूजन करा कारण कासव हे साक्षात भगवान विष्णूंचं रूप मानलं गेलेलं आहे त्यामुळे असं आपल्याला विधिवत पूजन धूपदीप दाखवून या कासवाचं करायचं आहे किंवा कासव नसेल तुमच्याकडे तर तुम्ही या दिवशी अशा पद्धतीचं क्रिस्टल कासव किंवा मग तांब्याचं कासव किंवा कोणत्याही धातूचं कासव आणून तुमच्या देवघरामध्ये किंवा मग ऑफिसमध्ये तुम्ही स्थापना करू शकता अशा प्रकारे घरामध्ये कासव असणं देखील खूपच प्रभावी आणि तेवढंच ते, ते शुभ मानलं जातं आणि गुरुपुरुषामृत या योगा दिवशी कासवाची आवर्जून पूजा ही केली पाहिजे आता पुढे म्हणजे एका वाटीमध्ये पुन्हा थोडीशी हळद घ्यायचे घ्यायची आहे गंगाजल मिक्स करायचं आहे गंगाजलची बॉटल धार्मिक दुकानामध्ये आरामशीर मिळून जाते त्यामुळे ते, ते तुम्ही घेऊन ठेवा कारण गंगाजल घरामध्ये वापरणं तितकं शुभ मानलं जातं आता हे चांगलं मिक्स करायचं आहे गंगाजल नसेल तर पाणी किंवा रोज वॉटर वापरू शकता आणि अशा प्रकारे तुमच्या ज्या चौकटी आहेत तर या चौकटींवर देखील आपल्याला अशा प्रकारे हळदीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कारण गुरुपुष्यामृत या दिवशी आपण विशेष करून हळदीचा उपयोग केला तर तो आपल्याला विशेष लाभ देऊ शकतो इतका हा उपाय सोपा आणि प्रभावी आहे त्याचबरोबर आपल्या मेन दरवाजावर देखील हळदीनेच आपल्याला अशा प्रकारे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि उंबरठ्याला देखील अशी पाच बोटे हळदीने ओढून घ्यायचे आहेत पुढे म्हणजे तुमच्या घरामध्ये जर तांब्या भांडं असेल जे देवघरामध्ये आपण ठेवतो तर त्या भांड्यातलं पाणी या दिवशी अवश्य बदला खरं तर ते रोजच बदललं पाहिजे पण तुम्ही बदलत नसाल तर या दिवशी अवश्य ते पाणी बदला आणि स्वच्छ पाणी दुसरं यामध्ये टाका आणि असं तांब्या भांडं नक्की देवघरामध्ये ठेवा हे तांब्या भांडं तुम्ही चांदीचं तांब्याचं चा वापरू शकता किंवा मग कुठलाही छोटासा भांडं घ्या आणि त्याच्यावर त्याच्यामध्ये पाणी भरून त्याच्यावरती एखादी दुसरी डिश किंवा भांडं ठेवा पण हे देवघरामध्ये अवश्य आपण ठेवलं पाहिजे कारण कितीतरी प्रकारचे निगेटिव्हिटी हे पाणी जे आहे ते खेचून घेतं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते त्यामुळे अशा प्रकारचं तांब्या भांडं तुम्ही अवश्य घरामध्ये ठेवा ठेवलं नसेल तर या येणाऱ्या दिवशी असं तांब्या भांडं ठेवायला सुरुवात करा मंगल कलश जरी ठेवलेला असेल तरीही आपल्याला हे तांब्या भांडं आवर्जून देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचं आहे त्याचबरोबर आपलं जे किचन आहे ते खूप महत्त्वाचा भाग असतो आपल्या घरा त्यामुळे आपल्या किचनची विशेष स्वच्छता या दिवशी करा गॅस ओटा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा आणि जी आपली पूर्वेकडील भिंत आहे त्या भिंतीवरती असं स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे कुंकुवाने त्याचबरोबर आपल्या गॅसला देखील हळदी कुंकवाची पाच पाच बोटं लावून घ्यायची आहेत आणि धूप दीप ओवाळून घेऊन आपल्याला आपल्या गॅसचं देखील पूजन करायचं आहे या दिवशी अन्नपूर्णा मातेचं देखील तुम्ही पूजन करायचं आहे ते विशेष फलदायी मानलं जातं आता बघा तुम्ही घरामध्ये जर धूप जाळत नसाल रोज तर या दिवशी तरी तुम्हाला अवश्य असा धूप घ्यायचा आहे ओला घ्या सुका घ्या पण अवश्य दिवशी अशा प्रकारे घरामध्ये सगळीकडे धूप फिरवायचं आहे हे खूप जास्त सकारात्मक मानलं जातं त्याचबरोबर आपला जो मेन दरवाजा आहे त्या तिथे पण जवळ उंबरठ्याच्या जवळ आपल्याला धूप हा जाळायचा आहे त्या धूपामुळे इतकी सकारात्मकता आपल्या घरामध्ये पसरते की कुठल्याच प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येऊ शकत नाही इतकी ताकद या धुपामध्ये असते त्यामुळे रोज जरी जमत नसेल तरी अशा विशेष दिवशी तुम्हाला अवश्य असा धूप जाळायचा आहे त्याचबरोबर आपल्याला गुरुकुष्यामृत या दिवशी आपल्या स्वामींची अशा प्रकारे छान पूजा करून घ्यायची आहे त्यांना ही नाद तर लावून अष्टगंध लावून चंदन लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर स्वामींच्या पादुकांचे देखील पूजन करून घ्यायचे आहे गुरुदेव दत्तांचे पूजन करून घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशीची पण विशेष पूजा करायची आहे तुळशीसमोर एखादी छोटीशी रांगोळी काढून तुपाचा दिवा तुळशीसमोर लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही आवर्जून उंबऱ्याचं लेपण करा म्हणजे हळदीचं जे लेपण असतं ते करा उमऱ्याला दूप दीप दाखवून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येण्यासाठी माता लक्ष्मीला श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करा हे खूप प्रभावी आहे हळदीचं लेपन करायला वेळ अजिबात लागत नाही थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये गोमूत्र पाणी मिक्स करून हे हळदीचं लेपन तुम्ही उमऱ्याला करू शकता आणि उंबऱ्याची तुम्हाला अशा प्रकारे गुरुपुरुषामृत योगा दिवशी विशेष करून पूजा करायची आहे महिलांनी ही सर्व कामे करायचे आहेत याचे विशेष लाभ आपल्याला आपल्या घरासाठी झालेले जाणवतात त्याचबरोबर आपल्याला या दिवशी जे श्री श्रीयंत्र असतं त्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन अवश्य करायचं आहे आणि कमळगट्ट्याच्या माळेचं देखील पूजन करून घ्यायचं आहे कारण श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याच्या माळेवरती आपण जेव्हा अशा प्रकारची कुंकुमार्चनाची सेवा करतो तेव्हा भगवान विष्णू विशेष आपल्यावरती प्रसन्न होतात कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन आहे आणि कमळगट्ट्याचे माळ जे आहे त्याच्यावर जर आपण माता लक्ष्मीचा भगवान श्रीहरिविष्णूंचा नामजप केला तर ते आपल्याला खूप जास्त आर्थिक लाभ मिळवून देणारं असतं त्यामुळे गुरुपुरुषामृती या दिवशी आपल्याला अशा प्रकारे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करून कमळगट्ट्याच्या माळ्यावरती ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्राचा पण जप तुम्ही करू शकता विष्णू गायत्री मंत्राचा जप तुम्ही करू शकता तर अशा प्रकारच्या खूप सोप्या विशेष फलदायी या सेवा आपल्याला आवर्जून करायचे आहेत आणि महिलांनी तर या सेवा अजिबात चुकवू नयेत कारण या सेवा जेव्हा तुम्ही करायला सुरुवात करता किंवा हे उपाय जेव्हा तुम्ही करायला सुरुवात करता तेव्हा खूप प्रकारचा छान असा तुम्हाला अनुभव येईल तुम्ही स्वत ते अनुभवाल इतके हे उपाय चांगले आहेत तर हे उपाय सर्व महिलांनी येणाऱ्या गुरुपुष्यामृत या दिवशी आवर्जून करा बघा खरंच हे जे उपाय आहेत ते आपले धन येण्याचे मार्ग जे आहेत ते मोकळे करतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते इतके हे उपाय जे आहेत ते प्रभावी आहेत तर सर्व महिलांनी हे उपाय आवर्जून करा भले तुमचं भाड्याचं घर असू द्यात पण ते तुमचं आहे तुम्ही तिथे राहत आहात त्यामुळे नक्की हे उपाय करा अशी तुम्हाला माझी नम्र विनंती आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना शेअर करा म्हणजे हे खूप सोपे आणि तितकेच प्रभावी उपाय सर्व मैत्रिणींना कळतील आणि त्यांना देखील एक चांगला मार्ग सापडेल आणि आपला व्हिडिओ युजफुल बनेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये